शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश अशी आपल्या भारत देशाची ओळख। जिथे जातपात आणि भाषेपेक्षा देशप्रेम महत्त्वाचं असा आपला भारत देश। आपला भारत देशामध्ये नक्षलवाद हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे। अनेकदा नक्षल्यांमुळे लोक मृत्युमुखी पडत आहेत, पोलीस मारले जात आहेत, विकास खुंटला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत जे आपल्या भारत देशाला आणि महाराष्ट्राला हानिकारक आहेत। तर आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे नक्षलवाद। आणि आता आपल्या सोबत आहेत नागपूर येथील पत्रकार फहीम खान सर। फहीम सरांनी महाराष्ट्रातील अतिदुर्गम अशा नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्ष काम केली आहे। नक्षल्यांचा प्रभाव त्यांनी प्रत्यक्षात बघितलेला आहे। चला तर मग आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात। नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद सर। सर्वप्रथम तर मला सांगा, नक्षलवादी चळवळ व त्याचा इतिहास याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा। भारताचा जर विचार केला तर 1967 काळामध्ये पश्चिम बंगालचं दार्जिलिंग जिल्हा, त्या ठिकाणी नक्सलबाळी या गावामध्ये एक आंदोलन झालं। त्या आंदोलनाच्या दरम्यान जवळपास 11 शेतकरी मारले गेलेत आणि त्याच्यानंतर चारू मुजुमदार यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली। चारू मुजुमदार माओसे तुंग यांच्या विचाराने प्रभावित होते। माओसे तुंग असे म्हणायचे की कोणतीही क्रांती ही बंदुकीच्या जोरावर आणि रक्तरंजितच झाली पाहिजे, आणि म्हणून त्यानंतर जे आंदोलन झालं ते आंदोलन रक्तरंजित झालं आणि पोलिसांच्या विरोधात, तिथल्या जमीनदारांच्या विरोधात ते आंदोलन खूप पेटून उठलं। अशी ती सुरुवात भारतात झालेली आहे। अच्छा सर, मला सांगा की नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर केलेला नकारात्मक परिणाम आणि केलेल्या कामाचे नकारात्मक परिणाम काय होते? बघा, नक्षलवाद्यांनी जेव्हा नक्षलवाद हा वाढत गेला, तो सुरुवातीला बंगाल, नंतर तो ओडिसा, त्याच्यानंतर छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रापर्यंत तो नंतर पोहोचला। या संपूर्ण प्रवासात जर आपण विचार केला तर हा संपूर्ण भाग हा दुर्गम आणि अतिदुर्गम असा भाग होता। या अतिदुर्गम भागामध्ये नक्षलवाद फुपावला म्हणून विकास खुंटला। तिथल्या लोकांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या शासनाकडून, त्या सुविधा तिथपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत। शिक्षण आणि आरोग्य या दोन ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे होत्या त्या सुद्धा मिळाल्या नाहीत, म्हणजे विकास खुंटला, ही गोष्ट खरी आहे। अच्छा सर, मला सांगा की नक्षल्यांमुळे अनेक लोक मारले जात आहेत, पोलीस मारले जात आहेत आणि विकास देखील खुंटलेला आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? विकास खुंटला ही एक गोष्ट सत्य आहे। दुसरीकडे असं आहे की नक्षलवाद्यांची विचारधारा ही कुठेतरी माओच्या रक्तरंजित क्रांतीची असल्यामुळे त्यांनी या आपल्या प्रभावित क्षेत्रामध्ये नेहमीच रक्तपात केला, पोलिसांना मारलं, खबऱ्यां म्हणून सामान्य लोकांना मारलं, वारंवार जीव जात असल्यामुळे लोक घाबरून राहायचे। आणि म्हणून म्हणजे गडचिरोलीचा जर विचार केला तर एक काळ असा होता की गडचिरोलीच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक जात नव्हते, शाळा होत्या पण शिक्षक जात नव्हते। आश्रमशाळा सरकारने सुरू केल्या, त्या आश्रमशाळांमध्ये सुद्धा शिक्षक जात नव्हते, शिक्षण होत नव्हतं, विद्यार्थी काही प्रमाणात जायचे आणि तिथे दिवसभर खेळायचे, परत यायचे, म्हणजे शिक्षणाचं नुकसान झालं। आरोग्य केंद्रांचा विचार केला तर आरोग्य केंद्र इमारती होत्या पण तिथे सुविधा नव्हत्या। भामरागड सारख्या परिसराचा विचार केला तर एक काळ असा होता की भामरागडमध्ये ॲम्ब्युलन्स होती पण ती हॉस्पिटलच्या बाहेर उभी राहायची, डॉक्टर्स नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला खाटांवर लोकांना न्यावं लागलं। नक्षलवादाचा हा इफेक्ट त्या परिसरात झालेला आहे। आपण पोलिसांचा जर विचार केला तर पोलिसांना त्यांनी आपला शत्रू म्हणून संबोधलं आणि म्हणून नेहमी ते त्यांना टार्गेट करायचे। मागील काही वर्षांचा जर विचार केला तर 550-600 वर पोलीस आणि CRPFचे जवान मारले गेलेले आहेत या संपूर्ण आंदोलनामध्ये। अच्छा सर, तुम्ही गडचिरोली सारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागामध्ये अनेक वर्ष काम केली, तर तिथला अनुभव काय होतो तुमचं? कारण नक्षल्यांचा प्रभाव तुम्ही प्रत्यक्षात बघितलेला आहे, तर ते सुद्धा त्यांचा प्रभाव सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि तिथलं अनुभव। 1980 काळात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद दाखल झाला, त्यावेळी गडचिरोलीची परिस्थिती तशी होती कारण गडचिरोली हा महाराष्ट्राचा खूप दुर्गम असा जिल्हा होता। 1960 आपली निर्मिती झाली आणि तेव्हापासून तो दुर्लक्षित होता आणि जंगल व्याप्त असल्यामुळे
आणि तिथे त्या सुविधा नसल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये तो आक्रोश होता आणि त्या आक्रोशाला कुठेतरी वाढवण्याचं काम त्या काळातील वन विभागाने केलं. केंद्रीय वन कायदा जो होता त्या केंद्रीय वन कायद्याला ढाल बनवून अनेक वन अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांनी तिथे आदिवासींचं शोषण केलं जंगलामध्ये. त्याच्यामुळे त्यांच्यात ती आग धडकत होती. अशा काळामध्येच जो बंगालमधून सुरू झालेला नक्षलवाद होता तो नक्षलवाद हळूहळू गडचिरोलीला पोहोचला. पहिली हत्या झाली आणि त्याच्यानंतर लोकांनाही असं कुठेतरी वाटायला लागलं की आम्हाला जर या शोषणातून मुक्त व्हायचं असेल, आम्हाला जर वन विभागाच्या शोषणातून मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला कुठेतरी या नक्षलवाद्यांचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे किंवा हे लोक लीड करत आहेत आणि यांच्या यांच्या ढालमध्ये आपण सुरक्षित राहू म्हणून तिथल्या लोकांनी त्यांना सपोर्ट करणं सुरू केलं. सुरुवातीला तो सपोर्ट यासाठीच होता कारण ते खूप पीडित होते, त्यांनी त्यांचं खूप शोषण झालेलं होतं आणि म्हणून त्यांनी नक्षलवाद्यांना सुरुवातीला साथ दिला. आणि नक्षलवादी सुरुवातीला रॉबिनहूडच्या भूमिकेत होते हेही सत्य आहे कारण ते लोकांचे प्रश्न उचलायचे, लोकांचं होणारं शोषण दूर करण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात तसे कामं सुद्धा केलेले आहेत. म्हणजे जो अन्याय करायचा त्याला ते मारायचे, अन्याय करणाऱ्यांकडून ते घ्यायचे आणि गरिबांना किंवा शोषितांना ते परत द्यायचे. न्याय हक्कासाठी लढले. रॉबिन हूडच्या भूमिकेत त्यांनी स्वतःची एक इमेज तयार केली आणि म्हणून त्यांना सुरुवातीला सपोर्ट मिळाला. अशी ती स्थिती होती गडचिरोलीची त्या काळात. सर मला सांगा, जंगली नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद याकडे आपण कसे बघता? पहा, जंगलात जो नक्षलवाद होता, म्हणजे आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये पीपुल्स वॉर ग्रुप खूप ऍक्टिव्ह ग्रुप होता नक्षलवाद्यांचं आणि गोरिला वॉरफेअर हा त्यांचा, म्हणजे त्याच्यात ते निष्णात आहे. गोरिला वॉरफेअर म्हणजे छुपे युद्ध जे शिवाजी महाराजांनी केलं तो त्यांनी ऍक्सेप्ट केला होता गोरिला वॉरफेअर आणि त्याच्यामुळे पोलीस तितकीशी सक्सेसफुल होऊ शकत नव्हती त्यांच्या विरोधात जंगलामध्ये. दुसरं, नक्षली चळवळीने काय केलं होतं की जंगलात राहणारे जे आदिवासी होते किंवा जंगलात वावरणारे जे लोक होते त्याच लोकांना नक्षली चळवळीशी जोडून त्यांना आपला जो गोरिला वॉरफेअर होता त्या गोरिला वॉरफेअरची ट्रेनिंग देऊन त्यांनी आपल्याकडे घेतलं. पोलिसांना गोरिला वॉरफेअर कळत नव्हतं, हातात हत्यारं होती पण त्या तुलनेत ते जास्त चतुर होते, चपळ होते आणि आदिवासी जास्त असल्या कारणाने त्यांना जंगल माहिती होतं, त्यांना नद्यांमधून जाणं माहीत होतं, चिखलातून निघणं माहीत होतं, त्यांना त्या परिस्थितीत राहण्याची सर्व परिस्थिती कळत होती. नक्षल्यांना याचा खूप खूप फायदा झाला आणि रॉबिन हूडची भूमिका असल्यामुळे कुठे ना कुठे त्यांना भरती खूप व्हायची. तरुणांना असं वाटायचं की आपण यांच्यासोबत गेलं पाहिजे कारण दुसरे रोजगाराचे साधन नव्हते, शेती नव्हती, खायसाठी काही नव्हतं, मग अशा आणि शोषण होत होतं. त्यामुळे तरुणांचा सपोर्ट त्या काळामध्ये नक्षल्यांना खूप जास्त प्रमाणात मिळायला लागला आणि म्हणून ती चळवळ जी चळवळ म्हणून आली होती ती चळवळ हळूहळू हळूहळू सत्ता काबीज करण्याच्या हेतूने खूप बळकट व्हायला लागली होती. अशी परिस्थिती त्या काळात निर्माण झाली होती. सर, नक्षल चळवळीचा प्रभाव रोखण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत असं आपल्याला वाटतं? आपण भारताचा जर एकूण विचार केला तर भारतामध्ये आधी जवळपास 250 जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये ही म्हणजे हे आंदोलन होतं किंवा ही हिंसा होती पण आताच्या काळामध्ये ती 80 आलेली आहे. 80 जिल्ह्यांमध्येच नक्षलवाद हा आता आहे, म्हणजे बाकीच्या ठिकाणून तो संपुष्टात आला आहे. जिथून त्याची सुरुवात झाली पश्चिम बंगालमधून त्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता ही स्थिती आहे की नक्षलवाद त्या तोडीचा राहिलेला नाही आहे. फक्त छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, थोडंसं बिहार आणि महाराष्ट्रातही आता गडचिरोली आणि गोंदियाचा थोडासा पार्ट आहे. गडचिरोलीत ज्या प्रकारचा नक्षलवाद 2004 ते 2009 दरम्यान होता तो आता राहिलेला नाही, त्याला संपुष्टात तर म्हणणार नाही मी, पण गडचिरोलीमध्ये बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे, नियंत्रणात आहे. या नक्षलवादाला संपुष्टात आणण्यासाठी गडचिरोली पॅटर्न राबवावं लागेल या मताचा मी आहे कारण मी 12 तो पॅटर्न बघितला. 2004 जेव्हा पीपुल्स वॉर ग्रुप आणि माओवादी जे केंद्र आहे माओवादी सेंटर यांचं विलय झालं आणि हे एकत्रित आले, एकत्रित आल्यानंतर मग कम्युनिस्ट पार्टी जी माओवादी आहे ती तयार झाली आणि तेव्हापासून ते खूप जास्त पॉवरमध्ये आले. इतक्या जास्त पॉवरमध्ये आले की तुम्ही 2004 नंतरचा काळ जर बघाल तर खूप जास्त लोक मारले गेलेत, मग ती पोलीस असोत, खबरी असोत, ग्रामीण असोत, जास्तीत जास्त लोकांना त्यांनी मारलं. म्हणजे हिंसक आंदोलन जे झालं ते त्या काळात झालं.
पोलिसांनी दुसरीकडे काय केलं, पोलिसांनी लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला जो आधी करत नव्हते. नंतर त्यांनी अशा भागामध्ये रोजगार वाढवायचा प्रयत्न केला. रोजगार वाढलं तर लोकांना कळायला लागलं की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. पहा, एखाद्याला मारणं हे चुकीचं आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही सुज्ञ असाल, जेव्हा तुम्ही विचार कराल. आणि तुम्ही विचार तेव्हा कराल ज्यावेळी तुमचं पोट भरलेलं असेल. उपाशी पोटी माणूस विचार करत नाही, तो अविचारच करतो. आणि म्हणून तेव्हा विचार करत होते आतापर्यंत. पण जेव्हा पोलिसांनी किंवा शासनाने महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये जेव्हा आपली भूमिका बदलली, आपली कार्यप्रणाली बदलली, त्याचा फायदा हळूहळू 2009 नंतर होता होता आत्ता ही स्थिती आहे की तुम्हाला गडचिरोलीमध्ये नक्षलवाद नाहीसारखा दिसतो. आता ज्या घटना होतात त्या एक दोन छोट्या मोठ्या घटना होतात, तोही भविष्यात संपुष्टात येऊ शकतो असं मला वाटतं, माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला होता शहरी नक्षलवादाबद्दल, मी त्याच्याकडे आता येईन. जंगलातला नक्षलवाद आणि शहरातला नक्षलवाद या दोन कन्सेप्ट जे आहेत, जंगलातला नक्षलवाद मी स्वतः बघितला आहे, तो अनुभवला आहे, तो होता, तो ग्राउंड होता, तो दिसत होता. शहरी नक्षलवाद ही संकल्पना आधी नव्हती, पण 2004 जेव्हा यांचं विलय झालं आणि दोन मोठ्या संघटना एकत्रित आल्या आणि एक नवीन संघटना तयार झाली जी खूप पॉवरफुल होती, त्यावेळी त्यांचे जे डॉक्युमेंट्स मिळाले, म्हणजे अनेक नक्षलवादी जेव्हा पकडले गेले त्यांच्यापासून जे डॉक्युमेंट्स मिळाले, त्या डॉक्युमेंट्समध्ये कुठेतरी असं लिहिलेलं होतं की नक्षलवादी चळवळ ही शहरांना आता केंद्रित करत आहे, त्यांना शहराच्या तरुणाईला आपल्या अंडर घ्यायचं आहे, शहरामध्ये आपला विस्तार करायचा आहे. हे डॉक्युमेंटेशन होतं, म्हणजे त्यांची ती योजना होती, रणनीती होती. ती तात्काळ कळल्यामुळे पोलिसांनी आणि शासनाने ज्या काही योजना राबवल्या, जसं महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण योजना आहे, ती खूप फायदेशीर ठरली. आत्मसमर्पित नक्षलवादी म्हणजे आजच्या तारखेमध्ये पोलिसांचं खूप मोठं यश आहे. या गुरिला वॉरफेअर त्यांना माहीत नव्हतं, ते गुरिला वॉरफेअर त्यांच्याकडनं त्यांना कळायला लागलं. तर हा जो फायदा त्यांनी घेतला त्याच्यामुळं ते फायदा झाला त्यांचा. पण शहरामध्ये अर्बन नक्सलिझम फोपावेल की फोपावणार नाही याला घेऊन मला साशंका आहे. याचं कारण असं आहे की शहराची स्थिती आणि जंगलाची स्थिती यात फरक आहे. ग्रामीण युवक आणि शहरी युवक यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि जगण्याची पद्धत ही फार वेगळी आहे. त्याच्यामुळे नक्सली चळवळ ज्या जोमाने आणि ज्या तीव्रतेने जंगलात किंवा आदिवासी क्षेत्रात वाढली, त्या तीव्रतेने ती शहरांमध्ये वाढेल असं मला वाटत नाही. त्याला अर्बन नक्सलिझम नाव जरी दिलं असलं तरी अर्बन नक्सलिझम हे म्हणजे दृश्य स्वरूपात असं खूप आहे असं मला वाटत नाही. आणि शहराची तरुणाई त्यांना बळी पडेल असंही मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की शहरी वातावरण जे आहे, जी लाईफस्टाईल आहे शहराच्या मुलांची, त्या वातावरणामध्ये त्या लाईफस्टाईलमध्ये त्यांना तुम्ही क्रांतीसाठी किंवा एखाद्या शोषणाच्या विरोधात तयार करणं इतकं शक्य नाही आहे. अच्छा, ते मला वाटतही नाही, म्हणजे भविष्यातही तसं वाटत नाही. हा 2004 ते 2009 काळामध्ये ते शक्य झालं असतं जर तात्काळ पोलिसांनी ॲक्टिवली केलं नसतं, तर कदाचित आज ते दृश्य दिसलंही असतं कदाचित शहरामध्ये. पण आता ते शक्य नाही असं मला वाटतं. आणि शहरात इतकं खुलून नक्षलवाद्यांचा प्रचार करणे किंवा नक्षलवादासाठी बैठका घेणे मला ते शक्य नाही वाटत. सर, ही चळवळ खरंच संपेल असं आपल्याला वाटतं का, आणि ती कशी संपेल? बघा, जोपर्यंत ती चळवळ होती, म्हणजे एका विचाराने प्रभावित होती, तोपर्यंत ती टिकली असती आणि टिकली सुद्धा एक फार मोठा काळ 1967 पासनं आतापर्यंत टिकली, याचा अर्थ त्या चळवळीत कुठेतरी दम होता. पण प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही बंदुकीच्या जोरावर किंवा शस्त्राच्या जोरावर एखादी सत्ता कापीस करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी ते खूप वेळपर्यंत शक्य होत नाही. एक काळ शक्य होते 67 पासून तुम्ही ते शक्य केलं, आणि आतापर्यंत तुम्ही म्हणजे छत्तीसगडचा जर विचार केला तर छत्तीसगडमध्ये अजूनही त्याच प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात अजूनही तशीच आहे. ती संपुष्टात आलेली नाही किंवा ती नियंत्रणात आलेली नाही आहे. पण तुम्ही बंदुकीच्या जोरावर एक खूप मोठा काळ गाजवाल असं कधीच होत नाही, म्हणजे कोणत्याही संघटनेने हा विचार करू नये. तुम्ही कितीही मोठी संघटना असाल, कितीही विस्तार झालेला असेल, कितीही सपोर्ट तुम्हाला मिळत असेल, तरी सुद्धा म्हणजे भारताचा विचार केला, भारताची विचारधारा जी आहे
त्या विचारधारेमध्ये शस्त्राच्या आधारे तुम्ही कोणतीही सत्ता काबीज करू शकत नाही, म्हणून नक्षलवाद हा संपुष्टात येईल याचा मला विश्वास आहे. आणि याचं उदाहरण देखील आपल्या इतिहासामध्ये आहेत, अनेक उदाहरणं आहेत. सर, जसं तुम्ही सांगितलं की अर्बन नक्षलिझमकडे आजची तरुणाई वळताना तर दिसत नाहीये. आपण जसं म्हणतो की युवा जग बदल जाते तो दुनिया का इतिहास बदल जाते, जर आजची तरुणाई या नक्षलिझमकडे वळली, अर्बन नक्षलिझमकडे, तर त्यांना वस्तुस्थिती सांगण्यासाठी आपण काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? पहिली गोष्ट तर आजची तरुणाई याकडे वळणार नाही, कारण ज्या पद्धतीची तरुणाई ही आहे, लाईफस्टाईल वाली तरुणाई ही वळेल असं मला वाटत नाही. पण जर असं झालं ते का होईल त्याचंही कारण आहे. त्याचं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं सोशल नेटवर्किंगचा यूज करतो, व्हॉट्सअप असेल किंवा मग सोशल नेटवर्किंग साईट्स असतील, यात जे तरुण फॉरवर्ड करण्यावर जोर देतात, म्हणजे कोणताही मेसेज आला की लगेच फॉरवर्ड करणे, कोणताही मेसेज आला न वाचता त्याला फॉरवर्ड करणे, ही जी चूक आहे ना, ही चूक त्यांना भविष्यात नुकसानाची ठरू शकते आणि नक्षलवाद्यांसाठी ती फायद्याची ठरू शकते. मी आधी जे सांगितलं की नक्षलवादी चळवळ फोफावण्यामागं त्यांचं गुरिला वॉरफेअर हा फार महत्त्वाचा आहे. गुरिला वॉरफेअर जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये नक्षल्यांनी जर या गोष्टीचा फायदा घेतला, तरुणांच्या फॉरवर्ड करण्याच्या पद्धतीचा, तर कदाचित फार वेगानं शहरांमध्ये चुकीच्या मेसेजच्या माध्यमातून ही चळवळ फोफावू शकते, प्रसार होऊ शकते. पण जेव्हा आपण नक्षलवादी असं म्हणतो आणि नक्षलवादी चळवळीबद्दल बोलतो त्यावेळी शस्त्र हा महत्त्वाचा आहे. जर आपण शस्त्राचा विचार केला तर मला असं वाटतं की ऑलरेडी शहरांमध्ये अनेक गँग्स आहेत, अनेक अपराधी आहेत, अपराध ऑलरेडी आहे. अशा लोकांना तरुणांचा खूप सपोर्ट जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी नक्षलवादी चळवळ जी एक वेगळ्या विचाराने केंद्रित आहे, माओच्या विचाराने असेल, चारू मुजुमदारच्या विचाराने असेल किंवा कानू संन्यालच्या विचाराने असेल, त्यांना प्रभावित करणं इतकं सहज शक्य नाही आहे. पण आपण गाफील राहून चालणार नाही. सरकारला आणि सरतेशेवटी पोलिसांना किंवा सुरक्षा यंत्रणेला कंटिन्युअस वॉच करण्याची गरज आहे त्या तरुणांवर किंवा त्या ग्रुप्सवर युवकांच्या जे थोडेसे लहान लहान गोष्टीत ॲग्रेसिव्ह होतात. हा म्हणजे शहरी नक्षलवाद आणि शोषणाच्या विरोधात बोलणारे एक पुसडशी रेष आहे या दोघांच्या मधात. एन जी ओज, पत्रकार, सोशल वर्कर किंवा मग वकील हे लोक अनेक शोषणाच्या विरोधात बोलतात, आंदोलनं करतात, मोर्चे काढतात. कामगार संघटना, शेतकरी संघटना ह्या सर्व विरोधात बोलतात, शासनाच्या विरोधात बोलतात, शासनाच्या देहधोरणाच्या विरोधात बोलतात. आता एकीकडे तुम्ही अर्बन नक्षलिझम मध्ये ज्या लोकांना टाकलं त्याची ही व्याख्या अशीच आहे, शासनाच्या विरोधात बोलणारे, देशाच्या विरोधात बोलणारे, देशविरोधी कृत्य करणारे. ही रेष खूप पुसट आहे. ही रेष व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. अदरवाईज फक्त शोषणाच्या विरोधात बोलणाऱ्या युवकांना जर आपण अर्बन नक्षल किंवा त्या याच्या संज्ञेत घेतलं तर मग पुन्हा शोषण होईल, अत्याचार होतील. अत्याचार जर व्हायला लागले तर मग ती गडचिरोलीसारखी स्थिती निर्माण होईल, पुन्हा कोणीतरी रॉबिनहूड व्हायला येईल आणि मग रॉबिनहूडच्या मागे लोक लागतील. म्हणजे तरुणांसाठी तुम्हाला हा विचार करावा लागेल की अशी परिस्थिती दुसऱ्यांदा होऊ नये. रोजगार हा उपलब्ध असला पाहिजे. रोजगार जर तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे विचार असतील, वाचन असेल, तर मला नाही वाटत की कोणताही व्यक्ती किंवा कोणती संघटना तुम्हाला तुमच्या मूळ याच्यापासून दूर नेऊ शकेल. म्हणून शहरामध्ये जर असं भविष्यात कधी व्हायला लागलं तर सरकारला आणि यांना हे करावं लागेल की थोडंसं जे आपले थोर लोकांचे विचार आहेत ते यांना समजावावे लागतील आणि ही कसं वाईट आहे, नक्षलिझम कसं वाईट आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे चळवळ आणि हिंसक आंदोलन यातला जो फरक आहे तो फरक तरुणांना जर समजावून सांगितलं तर मला नाही वाटत की कोणीही नक्षलवादाकडे, अर्बन नक्षलवादाकडे झुकण्याचा प्रयत्न करेल. अच्छा सर, आपली जी सरकार आहे ती अनेक धोरणं याबद्दल राबवत आहे, अजून अनेक उपक्रम राबवत आहे, तर असे कोणते धोरण आहेत जे आपल्याला राबवायला हवेत या चळवळी विरोधात? एक तर आत्मसमर्पण योजना खूप चांगली योजना आहे आणि ती 2004 च्या काळामध्ये आली आणि त्याच्यानंतर खूप सरकार बदलले.
तरी सुद्धा ती योजना कंटिन्यू केली गेली। मला असं वाटतं की शासन जरी बदललं, सत्ता जरी बदलली, तरी काही चांगल्या योजना या सतत राबवल्या गेल्या पाहिजे। तर आत्मसमर्पण योजना ही राबवली गेली पाहिजे, ती महाराष्ट्रात राबवली जात आहे, छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये, बिहारमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी थोडासा प्रभाव अजून आहे त्या ठिकाणी ती राबवली गेली पाहिजे। एक त्याच्यानंतर ज्या नक्षलवाद्यांना आपण आत्मसमर्पण करून घेतो त्यांचं आपल्याला संगोपन करावं लागेल, त्यांना चांगल्या कामाला लावावं लागेल आणि त्यांच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे आणि त्यांचा सन्मानही केला पाहिजे। म्हणजे असं नाही की ते आधी नक्षलवादी होते म्हणून मग त्यांच्यासोबत आपली वागणूक ही तशी अपराध्यासारखी असेल, ते नको, ते महाराष्ट्रात नाही आहे पण इतर राज्यांमध्येही ते व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर नक्षलग्रस्त भागांमध्ये जे तरुण भरकटल्या जातात, चळवळीच्या आमिषाला बळी पडतात, त्या तरुणांना तुम्हाला पटवून द्यावं लागेल की त्यांना त्यांच्या परिवारासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी या चळवळीपासून दूर जाऊन स्वतःचा विकास करावा लागेल आणि ते शक्य आहे फक्त शासनाच्या धोरणांचा स्वीकार करून किंवा शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन। मग योजना तिथपर्यंत पोहोचली पाहिजे। म्हणजे एक काळ होता ज्या काळामध्ये नक्षलवादी होते म्हणून विकास होत नव्हता अशी ओरड व्हायची। शासन सांगायचं की गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आहेत म्हणून डॉक्टर जात नाही, नक्षलवादी आहेत म्हणून शिक्षक जात नाही, शाळा ओस पडलेल्या आहेत। मग आता नक्षलवादी नाहीत तर शाळा चालत आहेत का? शाळेचा दर्जा तो आहे का? शिक्षणाचा दर्जा तो आहे का? हे शासनाला पाहावं लागेल। तुमच्या ज्या योजना तुम्ही तयार केल्या त्या योजनांचा फायदा त्या लोकांपर्यंत जात आहे का, त्यांना तो मिळत आहे का, हे तुम्हाला शहानिशा करावी लागेल। म्हणजे एक काळ असा होता की गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये जेव्हा कुपोषण होतं तेव्हा त्या भागामध्ये शासनाची लोकच जात नव्हती, म्हणून हायकोर्टाने कलेक्टरला सांगितलं की तुम्हाला तिथं जाऊन लोकांमध्ये बसावं लागेल। नंतर शासनाला सांगितलं की तुमच्या मंत्र्यांना तिथे येऊन जा। नंतर हायकोर्टाला सांगावं लागलं, रिक्वेस्ट करावी लागली राज्यपालांना की तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही गडचिरोलीत जा, भामरागडमध्ये जा आणि तिथे या सर्व मंत्र्यांना घेऊन बसा। ते बसले, राज्यपाल तिथे गेले, पहिल्यांदा राज्यपाल गेले। अनेक जिल्हे, अनेक गावं अशी आहेत दुर्गम ज्या ठिकाणी कलेक्टर पहिल्यांदा गेले, पहिल्यांदा त्यांनी कलेक्टर बघितलं। तर एका विकसित देशामध्ये अशी परिस्थिती राहणार असेल तर त्या ठिकाणी नक्षलवादी सारखी चळवळ ही वेगाने फोपावेल हे खरं आहे। म्हणून तुम्हाला तुमच्या योजना, तुमची लोक, शासनाची लोक हे प्रत्येक ठिकाणी पाठवावे लागतील। तुमची योजना जर तळागळापर्यंत पोहोचली तळागळातले लोक कधीही त्याच्या विरोधात जाणार नाही। म्हणजे सरतेशेवटी हाच आहे की तुम्हाला विकास जो आहे तो शेवटपर्यंत पोहोचवावा लागेल आणि तो पोहोचला की नाही याची शहानिशा करत राहावी लागेल वारंवार। आणि जर पोहोचत नसेल, जे पोहोचवत नसतील त्यांना तशी शिक्षाही करावी लागेल जेणेकरून लोकांमध्ये विश्वास झाला पाहिजे की हे शासन किंवा ही सरकार आमची आहे आणि जेव्हा आमचं आहे तेव्हा लोक दुसऱ्याला साथ देणार नाही। अगदी बरोबर सर, खरं तर उपाययोजना खूप सुंदर सांगितल्यात तुम्ही। सर माझा पुढचा प्रश्न, या नक्षलवादी विरोधात पोलीस लढतात अनेकदा आपले जीवही गमवतात, तर यामध्ये जी नागरिक आहे तर नागरिकांची जबाबदारी काय, त्यांची भूमिका काय असायला हवी? बघा, नागरिक आपण नागरिकांकडनं खूप अपेक्षा करतो, प्रत्येकच गोष्टीत नागरिकांकडनं खूप अपेक्षा करतो पण आपण तिथली परिस्थिती समजणं फार गरजेचं आहे। आपण नक्षलग्रस्त भागांचा जर विचार केला तर अशी स्थिती असते की दिवसा पोलीस जातात त्या ठिकाणी, त्यांचं सर्व ते सर्चिंग होते, पोलीस परत येतात, दिवसभर पोलीस येऊन गेले हे कळलं की रात्रीला नक्षलवादी येतात, गावच्या लोकांना सांगतात की पोलीसवाले आहे थे, तुमने कुछ बताया तो नहीं, तुम उनको कुछ जानकारी तो नहीं देते हो, मग खाना दो, बकरा दो, ते त्यांना ते देतात कारण भीतीपोटी, त्यांना भीती आहे, त्यांच्याकडे शस्त्र थोडीच आहे, त्यांना लढण्याची ताकद थोडीच आहे, कारण पोलीस तर संध्याकाळनंतर आपल्या पोलीस स्टेशनला बंद होऊन जातात, मग यांना लढायचं होता, हे लढू शकत नाही कारण सामान्य माणसं आहेत। मग सामान्य माणसं जेव्हा लढू शकत नाही तेव्हा ते त्यांना मनाच्या विरोधात जाऊन सपोर्ट करतात म्हणजे त्यांना अन्न देतात, खायला देतात, जे काही लागेल ते देतात। ते रात्री निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस पुन्हा येतात, मग पोलीसवाले सांगतात दादा लोक आहे ते, तुम्ही उनको बकरा दिया, तुम उनको चावल देते हो, तुम उनको खिलाते हो, यानी हम यहाँ मरेंगे और तुम उनको खाना खिलाओगे। तुम्ही लोकांकडनं जे अपेक्षा करतात की त्यांनी सपोर्ट करावं,
तुम्हाला सर्वात अगोदर विचार करावा लागेल की तुम्हाला शासनाने जी शस्त्र दिलेली आहे पोलिसांना ती शस्त्र त्यांच्या सिक्युरिटीसाठी दिलेली आहे, ठीक आहे, तुमच्या स्वतःच्या सिक्युरिटीसाठी नाही दिलेली आहे, त्यांच्या सिक्युरिटीसाठी दिली आहे. म्हणजे ताकद तुमच्याकडे आहे, बंदूक त्यांच्याकडे आहे, म्हणजे ताकद त्यांच्याकडे आहे. दोन बंदूकवाल्यांकडे ताकद आहे आणि मदात जे निरपराध आहेत ज्यांच्याकडे ताकद नाही आहे, ते अशक्त आहेत, त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करता की त्यांनी काय केलं पाहिजे, ते काय करणार आहेत. म्हणजे त्यांनी जर पोलिसांशी बोलले नाही तर पोलिसवाले अच्छा ये बोल रहा नाही, इसका मतलब ये बात नहीं कर रहा, मतलब ये नक्सलवादी है, तू साले उसका सपोर्टर है, ते येतील ते म्हणतील तू पोलिसवाले से बात कर रहा था, मतलब तूने हमारी जानकारी दी, तू खबरी है. तर त्यांची जी अवस्था आहे सामान्य माणसाची ती गडचिपीची आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही या अशा आंदोलनांमध्ये किंवा अशा नक्सलवादाच्या विरोधात जी लढाई आहे त्या लढाईमध्ये तुम्ही सामान्य माणसाकडनं ही अपेक्षा नाही करू शकत की ते समोर येतील, ते विद्रोह करतील, ते पोलिसांची बाजू घेतील. ते कोणाचीच बाजू घेत नाही, ते नक्सलवाद्यांची बाजू घेत नाही. ते नक्सलवाद्यांनाही म्हणतात की आप लोगों की वजह से हमको तकलीफ हो रही है, पण त्यांच्याकडे शस्त्र आहेत ना, ते क्रूर आहेत, ते त्यांना मारतात, त्यांना भीतीपोटी ते करावं भीतीपोटी करावं लागते. आणि सामान्य माणसाचं असंच आहे. ते तुम्ही शहरामध्ये जर याल तर शहरामध्ये जर एखादा गँगस्टर असेल, तो गँगस्टर दहशत फैलवतो, तो एखाद्याला मारतो, खून करतो, लोक विरोध करतात का? नाही करत. मग शहरी लोकांना सर्व सुविधा असून त्यांच्यात भीती असू शकते, तर तिथं जंगलात राहणारे लोक आहेत, त्यांना मारून कोणी फेकून दिलं तरी कोणाला कळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं या अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यांची कर्तव्य आहेत, बरोबर आहे, त्यांची कर्तव्य आहे की त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, त्यांनी देशाला सपोर्ट केला पाहिजे, त्यांनी, पण त्यांना देश कळलं तर पाहिजे, त्यांना ही भावना निर्माण झाली पाहिजे ना की देश तुमच्या सोबत आहे, हा देश आपला आहे, प्रश्नच नाही. देश कोणासाठी आहे? शहरात राहणाऱ्याला ज्याला सुविधा सर्व मिळत आहे त्यांनी देशभक्तीच्या गोष्टी करायच्या, पण जो तिथे राहत आहे ज्याला सुविधाच माहीत नाही, त्याला एसटी दिसत नाही, त्याला पोलीस दिसत नाही, त्याला काहीच दिसत नाही, कोणत्या सुविधा दिसत नाही, त्याला शाळा दिसते, शाळेत शिक्षक दिसत नाही, आरोग्य केंद्र दिसते, डॉक्टर दिसत नाही, मग त्यांनी एक सरकारची भूमिका जी आहे ती कशी हे करायची, त्याने कसं समजून घ्यायचं की हा या संविधानाने मला खूप अधिकार दिले, हे केले, ते केले, सर्व सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फक्त बोलण्यापुरत्या आहेत. त्याच्यामुळे आपण इंटिरियरच्या भागामध्ये ज्या दुर्गम क्षेत्र आहेत त्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची जी परिस्थिती आहे, त्यांची जी भीती आहे, त्या भीतीला समजून घेण्याची गरज आहे. लोक तरीसुद्धा सपोर्ट करतात आणि केलाय, अनेकांनी सपोर्ट केलाय, अनेक लोक सपोर्ट करतात, कारण पोलीस कुठून येतात? जे पोलिसात भरती होते ते पोलीस कोण आहे? तेही तिथलेच आदिवासी आहेत ना. म्हणजे ते पोलिसांना सपोर्ट करतायत, पोलिसांमध्ये येत आहेत, शासनात येत आहेत, खुलून सपोर्ट करणार नाही. याचं कारण असं आहे की तिकडे शस्त्र आहे, तिकडे शस्त्र आहे आणि मदत हे पिळले जात आहे. सर, माझा प्रश्न आहे असा की अर्बन नक्षलिझम पेक्षाही आपण म्हटलं की जंगली नक्षलिझम आहे, तर अर्बन नक्षलिझम हा जंगली नक्षलवादांपेक्षाही घातक आहे असं एका पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही बघा, कसं आहे, असं म्हटलं जातं की शस्त्र घेऊन लढणारा व्यक्ती फाइंड आउट होतो. म्हणजे एखादा व्यक्ती जर हातात शस्त्र घेऊन निघाला तर आपण म्हणू शकतो की हा अपराधी आहे जी, त्याच्यामुळे तो फाइंड आउट होऊ शकतो. पण एखादा व्यक्ती विचाराने क्रूर असेल, त्याच्या डोक्यातच काहीतरी योजना चालत असतील, हिंसेच्या गोष्टी चालत आहेत, त्याला बमब्लास्ट करायचं आहे, तो व्यक्ती त्याचे विचार हे अजून जास्त घातक असतात, कारण ते दिसत नाही, त्याची जाणीव होत नाही, तो पकडला जात नाही. त्या हिशोबाने जर बघितलं तर त्या पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं बरोबर आहे की विचार हे फार घातक असतात. जर ते इम्प्लिमेंट झालेत तर, जर ते इम्प्लिमेंट झालेत तर, प्रत्यक्षात बंदूक घेऊन जर असेल आम्ही त्याला गोळी मारू, त्याला मारून टाकू, संपून जाईल. हजार असतील, हजार लोकांना मारा, संपून जाईल. कारण ते मोजण्यासारखे लोक आहेत, ते दिसत आहे, विजन आहे, विज्युअल आहे. पण शहरामध्ये जर असं झालं आणि विचारांच्या आधारे हे सर्व वाढलं, या विचाराला जर लोकांनी सपोर्ट केला, हिंसेला सपोर्ट केला, रक्तरंजित क्रांतीला सपोर्ट केला, तर ते घातक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याला मी सपोर्ट करतो, म्हणजे माझंही म्हणणं आहे की ते घातक आहे, पण तशी वेळ येणार नाही इतका विश्वास आहे मला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपली शहरं झालेली आहे सध्या, त्या शहरांमधून असा सपोर्ट मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. सर, माझा शेवटचा प्रश्न, आपण जंगली नक्षलवाद बघितला, शहरी नक्षलवाद बघितला, तर मला सांगा जंगली नक्षलवाद असो की शहरी नक्षलवाद यांचं भविष्य काय असणार?
भविष्य काय नाही. मी मगाशी सांगितलं की तुम्ही शस्त्र हातात घेऊन किंवा एखाद्याला मारून हिंसा करून किंवा रक्तपात करून जर तुम्हाला असं वाटत असेल की बळाच्या आधारावर शस्त्राच्या आधारावर तुम्ही सत्ता गाजवू शकता तर ही संकल्पना मुळीच चुकीची आहे. तुम्हाला काही काळ यश मिळेल पण खूप काळ तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सिस्टममध्ये यावं लागेल, प्रवाहात यावं लागेल. म्हणजे आपण जर सर्वांचा विचार केला तर नक्षलवादी इलेक्शनचा विरोध करतात, त्यांचं म्हणणं आहे की इलेक्शन पद्धती ही चुकीची आहे, सिस्टम चुकीचं आहे, शासन चुकीचं आहे. आम्ही त्याही वेळी जेव्हा इंटरव्ह्यूज करायचो त्यावेळी त्यांना तेच सांगायचो की तुम्ही प्रवाहात या, तुम्ही सरपंच व्हा, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही खासदार व्हा, आणि तुम्हाला वाटते की चुकीचं होत आहे तुम्ही त्याला योग्य करून दाखवा. मारून म्हणजे हातात शस्त्र घेऊन एखाद्याला गोळी मारणे, एका अधिकाऱ्याला मी गोळी मारली, समस्या संपणार नाही ना. आज त्याला मारले, उद्या त्याचा मुलगा हा विचार करेल की माझ्या बाबांना मारलं म्हणून मी उद्या शस्त्र पकडतो, तो शस्त्र पकडेल, तो तुम्हाला मारेल, मग तुमचा मुलगा त्याला मारेल, तर याच्यात उपाय निघणार नाही आहे. म्हणून नक्षलवादाचं भविष्य तेव्हाही नव्हतं, आताही नाही. ही संघटना संपुष्टात येईल, हळूहळू येत आहे, परिवर्तन घडत आहे, खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं आहे. थोडीफार जी काही संघटना शिल्लक दिसते आहे छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये, ओडिसा, थोडंसं बिहारमध्ये आहे आणि आपल्या गडचिरोलीत थोडीफार आहे, जास्त नाही आहे. ही सुद्धा फार लवकर संपुष्टात येईल. पण प्रश्न हाच आहे की ज्या विचाराने ही संघटना समोर आली तसे विचार पुन्हा फुगवण्यात यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा शोषण होईल तेव्हा तेव्हा कुणीतरी त्याचा फायदा उचलण्यासाठी रॉबिन हूडच्या भूमिकेत येईल, आणि जेव्हा जेव्हा रॉबिन हूड दिसेल तेव्हा सामान्य जो माणूस आहे ना त्याला अपेक्षा असते, त्याला अपेक्षा असते. कारण तो जेव्हा लढू शकत नाही तो असाही असतो तेव्हा तो अपेक्षा करतो त्या रॉबिन हूड कडून, आणि मग त्या रॉबिन हूडच्या मागे मागे चालायला लागतो. एक काळ असा येतो की हा विचार करणं सोडून देतो, म्हणजे जी मॉब असते ती विचार करणं सोडून देते आणि तो रॉबिन हूड जे सांगेल ते करत जातो. मग रॉबिन हूड हळूहळू बदलायला लागतो आणि मग तो क्रूर होतो, कारण त्याला सत्ता गाजवायची असते. नक्षलवाद्यांसोबत तसंच झालं. सुरुवातीच्या काळात ते रॉबिन हूडच्या भूमिकेत आले, लोकांना, शेतकऱ्यांना, शोषितांना, आदिवासींना त्यांनी खूप सपोर्ट केलं, त्यांचे प्रश्न उचलून धरले, शासनाला अनेक गोष्टी करायला लावल्या, भाग पाडलं. पण नंतरच्या काळात जेव्हा त्यांना असं वाटलं की आमच्या हातात शस्त्र आहे, शस्त्र आल्यानंतर माणसाच्या मनात एक अभिमान येतो, त्याला असं वाटायला लागतं की माझ्यासारखा सर्वेसर्वा कोणीच नाही, माझ्यासारखा ताकदवर कोणीच नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला घमंड आला, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की शस्त्राच्या बळावर मी राज्य करू शकतो, त्या दिवशीपासून तुम्ही अधोगतीला जाता. नक्षलवादाचं तसं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात नक्षलवाद संपुष्टात येईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सर, खरं तर नक्षलवाद या विषयावरती आमच्या प्रेक्षकांना खूप सुंदर अशी माहिती दिली आणि तुम्ही विशेष मुलाखत या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद, आपणही मला इथं बोलवलं आणि माझे विचार ऐकले त्याबद्दल धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सजाए सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इम्पीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.